एकूणच कोकण किनारपट्टीला 720 किलोमीटर लांबीचा सागर किनारा आहे, तर 240 किलोमीटरचा रायगड जिल्ह्याला विस्तृत असा सागर किनारा आहे. आपण बघतोय की निसर्ग सौंदर्याने नटलेली ही भूमी सातत्यानं सुरक्षित राहावी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असते. तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर A.R. अंतुले यांच्या काळामध्ये आपण बघितलं तर संपूर्णतः रायगडच्या सागर किनाऱ्यांना सुरक्षित करण्यासाठी धूप प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्या ठिकाणी बंधारे बांधण्यात आले होते. मात्र आज काही ठिकाणी बंधाऱ्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नागाव या समुद्रकिनाऱ्यावर मी आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्रचंड असे बंधारेच उद्ध्वस्त झाल्याची परिस्थिती आहे. काही ग्रामस्थ आणि नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत आणि नेमकी काय परिस्थिती आहे ते यावर मॅक्स महाराष्ट्रावर आपली भूमिका मांडतायत. दादा, काय नाव आपलं, काय सांगाल, एकूणच काय परिस्थिती आहे, बंधारे तुटल्यामुळं किंवा बंधारे उद्ध्वस्त झाल्यानं काय नुकसान आहे, भविष्यातले धोके काय? मी सचिन राहुल, मी नागाव ग्रामस्थ आहे, मी इथला एक व्यावसायिक आहे. परिस्थिती अशी आहे की दरवर्षी जो जोराचा पाऊस होतो त्याच्यानंतर बंधारा जो अंतुले साहेबांच्या काळी बांधलेला आहे त्याची धूप होत चालली आहे आणि एवढी धूप झाली आहे म्हणजे एकदम भयावह झालं आहे. पाणी सगळं बंधाऱ्याच्या वरनं बंधारा गेल्यामुळे सगळं पाणी आतमध्ये येत आहे आणि आतमध्ये आल्यामुळे परिस्थिती अजून चिघळत चाललेली आहे. तर हे बंधारे असणं खूप काळाची गरज आहे. जसं आपण आग किंवा पाणी आणि हवा याच्याशी हे करू शकत नाही, त्याचप्रमाणे पाणी कधी आतमध्ये येऊ शकतं आणि परिस्थिती बिघडवू शकतं. त्यामुळे आमच्या सगळ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सरकारकडं आपली काय मागणी आहे नेमकी? कारण का रायगड असं कोकणाने निसर्ग चक्रीवादळ असेल, तोक्ते वादळ असेल, अशी मोठमोठी वादळं अंगावर घेतलेली आहेत. ज्या बागायतदार आहेत, बागा पूर्णतः उद्ध्वस्त होत आहेत वादळी वाऱ्याने किंवा एकूणच पाण्याने, अतिवृष्टीने, त्याच्यासाठी काय उपाययोजना सरकारनं केली पाहिजे, काय आपल्या मनामध्ये? निसर्ग वादळानंतर तरी आपल्या सरकारने किंवा स्थानिक जे नेतृत्व असतं त्यांनी काहीतरी याच्यावर उपाययोजना म्हणून काहीतरी करणं गरजेचं आहे. पण मी सांगेन की जे समुद्राचा एक तर बंधारा, त्याच्यानंतर हे सुरूची झाडं कशासाठी होती, तर जे पावसाळ्यात येणारे सुसाट्याचे वारे होते ते त्या झाडांमुळे अडले जायचे आणि मग पुढे गावात किंवा पुढे वारे जायचे. त्यामुळे काय व्हायचं की ह्या सुरूच्या बनानंतर जी वाड्या असायच्या किंवा घरं असायची तर ते वाऱ्याचं संरक्षण व्हायचं त्यामुळे. आणि आता जर परिस्थिती बिघडली, आता तुम्ही बघाल तर साधा थोडासा वारा आला तरी पत्रे कोणाच्या घराचे पत्रे उडत आहेत, म्हणजे अशी परिस्थिती झालेली आहे. एकूणच काय परिस्थिती आहे, धोकादायक स्थितीचा आढावा या ठिकाणी ग्रामस्थ मांडत आहेत. दादा, काय सांगशील, कशा पद्धतीनं हे धूप बंधारे असतील किंवा जलपासून सुरक्षा होण्यासाठी बंधाऱ्याचा उपयोग जो होतो, आता सध्या काय परिस्थिती आहे? खरं तर हे बंधारे खूप वर्षापूर्वीचे आहेत, आमचे आईबाबा किंवा आमचे पूर्वज आहेत तेव्हापासूनचे बंधारे आहेत. आणि हे बंधारे इतके उंच होते की आम्हाला ह्याच्यावरती चढून समुद्र बघावा लागायचा आणि आत्ताची तुम्ही कंडिशन बघू शकता की तुम्ही सायकल घेऊन बंधाऱ्यावरून समुद्रात जाऊ शकताय. इतकी समुद्राची धूप झालेली आहे आणि बंधारा हा विषय राहिलेलाच नाही आहे. आणि त्याच्यामुळं होतं आहे काय की वनीकरण खातं नवीन लागवड करते पण ही लागवड टिकवण्यासाठी तिथे पाणी, समुद्राचं पाणी न येणं गरजेचं आहे. पण बंधारा नसल्यामुळं पूर्ण पाणी आतमध्ये जात आहे आणि जे नवीन लागवड होते ती पूर्ण निघून जाते. आज 60-70 वर्षापूर्वीचे जे सुरूची झाडं होती ती पूर्णपणे मोडून पडली आहेत आणि काहीच राहिले नाही. तर या गोष्टीकडे लक्ष सरकारने देणं गरजेचं आहे. एकूणच सरकारनं या सर्व समस्याकडे, तक्रारीकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे असं आव्हान या ठिकाणी ग्रामस्थ करतायत. ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत आहेत, अनेक वर्ष तुम्ही ही सगळी परिस्थिती बघता, भरती ओटी बघता, काय समुद्रकाठच्या किनाऱ्यांना अशा पद्धतीचे बंधारे उद्ध्वस्त झाल्याने, नामशेष झाल्यानं धोका आहे, जेणेकरून हे बंधारेचा त्यांचं अस्तित्व नष्ट होतं आहे, काय भीती मनामध्ये आहे, पोटात भीतीचा गोळा कसा आहे? मी नागावचा रहिवासी आहे, मी माझं वय आज 70 आहे. तर मी इतकं बघितलं होतं हे बंधारे फार मोठे उंच होते आणि ते आज एवढे हे झालेत ते धुपून सगळे खाली पडलेत पाण्याच्या लाटेने. त्यामुळे वरती पाणी सगळं आतमध्ये जाऊ शकतं. त्या पाण्यामुळे काही शेती खराब होते, त्यानंतर विहिरीचं पाणी खराब झालेलंच आहे आणि कोणत्याही प्रकारे मोठ्या हे येणाऱ्या पावसाच्या याने ते भिजले, पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे आतमध्ये पाणी शिरण्याचा धोका आमच्या नागाव रहिवाशांना जास्त प्रमाणात आहे. तरी तुम्ही त्याच्याकडे शासनाने किंवा आणखीन कोण असेल त्यांनी लक्ष देऊन आमची व्यवस्था करावी आणि बंधारा बांधण्यास योग्य ते मार्गदर्शन करा. मला सांगा की अतिवृष्टी ज्यावेळेस येतं, प्रशासनाकडून, भारतीय हवामान विभागाकडून ज्यावेळेस
तुम्हाला रेड अलर्ट जाहीर केला जातो, त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीनं उसळलेल्या लाटा आणि त्याचा सर्व आवाज जो घोंगावतो आहे लाटांचा, आता देखील मोठ्या प्रमाणावर लाटांचा आवाज घोंगावतो आहे, हे पाणी कधीही आपल्या वेशी ओलांडू शकते? हो, कधीही वेशी, कारण बंधारा असल्यामुळे याची लेवल कमी झालेली आहे आणि त्यावरून पाणी जात होते आणि आमच्या गावात शिरण्याचं आम्हाला पूर्णपणे हे आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लवकरात लवकर हे होईल याची आम्ही अपेक्षा करतो. लवकरात लवकर या बंधाऱ्याचं काम केलं जावं अशी भावना या आणि मागणी या ठिकाणी करतायत. दादा, काय नाव तुमचं, काय सांगाल ही सगळी परिस्थिती आपण बघतोय, दगडं निखळलेली आहेत संपूर्ण, आता जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे बंधारे बांधलेले आहेत, इकडं पोरकेपणाची वागणूक का देतात, काय वाटतं, नाव काय? माझं नाव आहे बाळाराम कवळे, मी इथला नागावचा रहिवासी आहे. जवळजवळ ह्या बंधाऱ्यांना 50 ते 55 वर्षे झालीत, त्याच्यानंतर इकडे कोणी लक्षच नाही दिलेलं आहे आणि इथपर्यंत कोण येऊ शकतच नाही. आता तुम्हाला कसं घेऊन आलो आम्ही, त्यामुळे कोणाच्या लक्षात येत नाही. समोर जिथे दगड आपण एंट्री करतो तिथे दिसतात दगड वगैरे सर्व, त्यामुळे कोणाच्या हे लक्षात येत नाही. त्यामुळे हे शासनाने लवकरात लवकर हा बंधारा बांधून लक्ष द्यावा असे मी विनंती करतो. एकूणच आपण बघतोय की सागर किनाऱ्यावरची धूप प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या किंवा पुराच्या महापुराच्या पाण्यापासून संरक्षण होणं, लाटांपासून गावाचं संरक्षण होण्यासाठी जे अतिशय आवश्यक आणि तातडीची गरज म्हणून ज्या बंधाऱ्याकडे पाहिलं जातं, आज ते बंधारे आणि त्यांचं अस्तित्वच नागावमध्ये नष्ट झालेलं दिसत आहे. पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात, दगड धोंडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पडलेत. सौंदर्य वाढीच्या दृष्टीने किंवा हा परिसर सुशोभीकरण करण्याच्या बरोबरच या ठिकाणच्या स्थानिकांची, ग्रामस्थांची सुरक्षा देखील सरकारनं पाहिली पाहिजे, त्याला देखील प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे अशी मागणी जोर धरताना दिसत आहे. मॅक्स महाराष्ट्रसाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.